कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधामध्ये समर्जित घाटगे निवडणूक लढणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. कोल्हापूरच्या लोकसभेसाठी महायुतीचा हा नवा डाव दिसतोय. समर्जित घाटगे यांना उमेदवारी दिली तर दोनही राजघराण्यांमध्ये काटेकी टक्कर असेल. ऐनवेळी समर्जित घाटगे यांचं नाव चर्चेत आल्यामुळे कोल्हापूर लोकसभेबाबत उत्सुकता वाढली आहे. यासंदर्भात आणखीन माहिती देऊयात आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडनं. विजय, काय नेमकं घडतंय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभा जागेचा विचार करता? कविता, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचं नाव लोकसभा निवडणुकीसाठी समोर आल्यानंतर भाजपनं आता नवी खेळी करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी भाजपचे जे नेते आहेत समरजित सिंह घाटगे यांना रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू आहे. मात्र ही जागा आहे ती शिवसेनेकडे आहे, त्यामुळे हा जागेचा तिढा महायुतीमध्ये सुद्धा असणार आहे. समरजित सिंह घाटगे यांनी मात्र या सगळ्या प्रकारावरती या घडामोडींवर बोलण्यास कुठलाही नकार दिलेला आहे, कारण पक्षशिस्त या ठिकाणी आपण पाळणार असल्याचं समरजित सिंह घाटगे यांनी म्हटलंय. मात्र एकूणच जर भाजपनं म्हणजे जर शाहू महाराज या ठिकाणी महाविकास आघाडीकडून रिंगणात असतील तर भाजप समरजित सिंह घाटगे यांना रिंगणामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे, कारण दोन्ही राजघराण्यामध्ये ही काटेकी टक्कर होईल अशा पद्धतीचे चर्चा देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. कविता, त्यामुळे ही लढत नेमकी कशी होतीये कोल्हापूरमध्ये याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.